रामकृष्ण हरी मंडळींनो माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन भागवत कथा हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली चोपडे व देवा पाटील.
धन्यवाद पिता दयाचिया धन्यवाद पिता दयाचिया ಪುತ್ರ ಉದಯ
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पर नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा नमो नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा कै प्रतिष्ठित मंडळी सरपंच उपसरपंच आजी सरपंच माजी सरपंच
पोलीस पाटील चेअरमन साहेब गावातील प्रतिष्ठित मंडळी व बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी माझ्या आई बहिणी भालदार चोपदार गर्दी गर्दी तुम्हा सर्वांच्या एकत्रित कारणाने या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठाला महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःच धारुष्ट रक्त वाहून ज्यांनी दिल्लीच्या तख्ता तख्ता पर्यंत स्वराज्याची स्थापना केली आहे ना ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज नाव तालुक्या पुरतेच नाहीये जिल्ह्या पुरतेच नाहीये महाराष्ट्रा पुरतेच नव्हे तरी या भारताच्या कणाकोपऱ्यापर्यंत मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे अशा छत्रपती शिवाजी राजांच्या आई वडिलांना माझे जगद्गुरु तुकोबार आहे धन्यता देतात तर का तर त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत म्हणून विठाला शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी
नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन राहू लागली. नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन चालू असल्या कारणाने त्या नाम चिंतनाचा परिणाम कयाधूच्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हादावरती झाला. तरी मी सांगत नाहीये, तर माझे भगवान श्री ज्ञानोबा राय हरिपाठामध्ये वर्णन करतात. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागत. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागत. आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःच पुण्य लागत. हो, त्याच्या उलट उन्मद मात्र दोषेन पित्र दोषेन मूर्खता, कार्पांश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्मद पुत्र जन्माला येत असतो ना तो आईच्या पापाने, मूर्ख पुत्र जन्माला येत असतो ना तो बापाच्या पापाने, कंजूस पुत्र जन्माला येत असतो ना तो वंशाच्या पापाने, आणि दारिद्रित पुत्र जन्माला येत असतो ना तो स्वतःच्या पापाने. मग नाही महाराज, ज्या अर्थी शिलवा आणि विद्वान पुत्र जन्माला येत असतात ना, त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असतात. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने माझे जगद्गुरु तुकोबा राय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. तर हेच अभंगाचं
माता आणि नंतर पिता असं का? तर त्याच एक कारण आहे, संतांचं वाङ्मय हे शास्त्राचा आधार आहे. जस शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव, तस संतांचं वाङ्मय आधी माता नंतर पिता हो. त्याच दुसरे एक कारण आहे, बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळावरती काही महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक हे मातेचा आहे. मग काही दिवसाने संबंध हे पित्याचे असतात हो. त्याच तिसरे एक कारण आहे, आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. छोट्या छोट्या संकटा करता ही आई असते तर मोठ मोठ्या संकटा करता बाप असतो. तर पहा माऊली, कल्पना करा, आपण जर एखाद्या रस्त्याने चालत असताना आपल्या जर पायाला एखादी ठेस जर लागली ना, तर आई ग असा सहज शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जर एखादा मोठा हायवे पास करत असताना आपल्या जर अंगावरती एक भला मोठा ट्रक आला ना, तर अरे बाप रे असा सहज शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो. म्हणूनच जगत गुरु तुकोबा राय सांगतात, धन्य माता आणि नंतर पिता. उठाला जीवनामध्ये आई वडील हेच त्यांचं दैवत आहे. पण या कलयुगामध्ये आई वडिलांना मानत कोण? स्वामी तिन्हीच जगाचा आई विना भिकारी. हो अर्ध्या रात्री उठणार कोण? आई. मग जेवायला आई. मग पप्या जेवायला बसला, दोन घास खाला आणि आपल्या आईला विचारला कोणी कोणी, तेव्हा मात्र आपल्या आईने काही बोललं नाही. कारण काही बोलावं तर पप्या ताटा उठून जाईल, एवढा मोठा घोर बाप कोठेच नाहीये. पप्या पुन्हा आपल्या आईला विचारला, अगं कोणी केली भाजी? तेव्हा मात्र आपल्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली, मग कोणी केली? तुझ्या बायकोनं केली. आता तू काय म्हणतो पहा, अगं माझ्या बायकोनं केली, अगं मग चालायचं, अगं ती नवीन आहे, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असत. वा 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 वा, आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल 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 गोल, हातात गाडी आणि वळतोय काडी, आणि त्याची बायको मात्र जाडी जाडी, आणि आई मात्र हात कोणी तर का? आई रे बाई माई, आई रे, आई रे बेवाने दुनिया, आई रे, आई रे बेवाने, आई रे, आई रे बेवाने, आई रे बेवाने दुनिया, आई रे, आई रे बेवाने दुनिया, आई रे. माझं कीर्तन
साताऱ्यामध्ये असल्या कारणाने मी आळंदीतून सकाळी 11 वाजता निघालो. मी व माझे गुरुवर्य हरिभक्त परायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जहूरकर वन कलाकार आम्ही सर्वजण निघालो असताना पण योग असा पुण्यामध्ये दुपारी 2 वाजता 70 वर्षाची आजी माय डोळ्याला चष्मा हातात काठी गुडघ्यापर्यंत लुगड घातलेली आणि पायात चप्पल नसलेली ती आजी माय. मी त्या आजी मायला पाहिलं व लगेच ड्रायव्हरला सांगितलं गाडी थांबव. गाडी थांबितल्यानंतर त्या आजी मायला विचारलं आजी माय तुम्हाला मुलं किती आहेत. तेव्हा त्या आजी मायने सांगितलं पोरा मला 3 मुलं आहे. मी विचारलं आजी माय तुमचे मुलं काय काम करतात. तेव्हा त्या आजी मायने सांगितलं पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे. विचारलं आजी माय तुमचा तिसरा मुलगा काय करतो. त्याच नाव घेऊ नकोस का आजी माय. तुमचा मुलगा दारू पितो काय नाहीये. जुगार खेळतो काय नाहीये. चोरी करतो की काय नाहीये. मग आजी माय तुमचा तिसरा मुलगा नेमकं करतो तरी करतो काय. तेव्हा त्या आजी मायने सांगितलं पोरा माझा तिसरा मुलगा तुझ्याच सारखं रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. तेव्हा मला कळालं की मंडळी मी पण रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो विठ्ठला. या कलयुगामध्ये बेईमान दुनिया आलेली आहे. या कलयुगामध्ये साधू संतांना कोणीच मानत नाही. जो मानतो ना त्यांचे आई वडील धन्यतेच्या लायकीचे. म्हणून धन्य माता पिता तयाचिया आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणारे पुत्र अथवा कन्या जे कोणत्या कुळामध्ये जन्माला येत असतात तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या दुसऱ्याचा हात सांगतात. स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असते ना त्या प्रेमामध्ये निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कसं काय तर सांगतो त्या अगोदर भजन करा विठ्ठला. कल्पना करा 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना तर पहिली चौकशी करते आई आज बाबा जेवले का ग. नाहीयेत बेटी ते सकाळपासून चहा घेतले नाहीयेत. ते कॉफी घेतले नाहीयेत. ते नाश्ता केले नाहीयेत. ते कुणाची बोलत नाहीयेत. ते तिथेच बसून आहेत तू घे जेव. काय ग आई आज माझा जन्मदाता बाप उपवाशी आहे मी नाही जेवणार.
ज्या दिवशी मुलीचा जन्मदाता बाप उपवाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपवाशी असते। संध्याकाळच्या वेळेस आपल्या बापाला आग्रह करते, बाबा तुम्ही दोन तरी घास खाऊन घ्या ना, बाबा तुम्ही दोन तरी घास खाऊन घ्या ना। बाप मात्र जेवत नसतो तेव्हा मात्र मुलगी मुळू मुळू रडत असते। संध्याकाळचे 11 वाजून देते, आख्या घराला झोपून देते आणि आपल्या बापाच्या खोलीमध्ये जाते। बापाच्या तोंडावरच पांघरण काढते। बाप डोळे उघडून पाहतो तर काय मुलगी आहे। कालीस बेटी, कालीस। बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा, हात पाय चपून देऊ का बाबा, डोके दाबून देऊ का बाबा, खायला काय करून देऊ का बाबा, डॉक्टरांना बोलावून आणू का बाबा। आख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त आणि फक्त बाबा। बाप रडत चुटून बसला, मुलीला गवटाळला। मुलीने विचारलं, का रडता हो बाबा, का रडता? बेटी जेव्हा माझी माय मेली ना तेव्हा मी 2 वर्षाचा होतो, तेव्हापासून मला माझ्या माईचं सुख भेटलं नाहीये बेटी, पण तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावरून हात फिरवतेस, मला असं वाटतं की पांडुरंगा ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय। म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी, बापाचं वय 50 असू द्या। जेव्हा मात्र मुलगी सासरला नांदायला जात असते ना, एका वर्षात बाप 65 सारखा दिसतो, एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये आहे। म्हणून कुणाची लेक असू द्या, कुणाची ताई असू द्या, कुणाची बहीण असू द्या, जेव्हा ती सासरला नांदायला जात असते ना, आपल्या बापाला परतू परतू पाहते, एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतू पाहते। Yeah।
बाबा भेट श्री केशवा निस्वार्थ प्रेम हे मुलगीच आपल्या बापावरती करत असते शेबरीने विचार केला जर दोन जीव एकत्र येण्यासाठी या नाशिवंत संसाराची संकल्पना मांडण्यासाठी जर या 25 जीवांचा घात होत असेल ना तर हे लग्नच नकोय मला. त्याच रात्री शबरीने आपल्या घराचा त्याग केला अरण्यात निघून गेली आणि मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. अनेक वर्ष मातंग ऋषीची सेवा केली. जेव्हा मात्र मातंग ऋषी निजदामाला जाऊ लागली ना तेव्हा शबरीला सांगू लागले, शबरी उद्या तुला याच ठिकाणी जगाचा बाप ब्रह्मांड नायक ज्याच्या सत्तेने सर्व जगत्व चालत असतं ना ते राम प्रभू तुला भेटायला येणार आहे. तेव्हापासून शबरी माता आपल्या झोपडी पुढे फुले अंतरायची, रांगोळी काढायची आणि राम प्रभूची आतुरतेने वाट पाहायची. कोण्या दिशेने येतील माझे राम प्रभू
राम प्रभू, पण एक दिवस मात्र भजनच गाऊ लागले। जब मेरे राम जी का दर्शन द्या म्हणून कभी राम बन के कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। तर माऊली परवा मी दीपावळीच्या सुट्टी मध्ये माझ्या गावी गेलो असताना माझ्या बहिणीचा मुलगा माझ्या जवळच होता। मी दर्शनाला जाऊ लागलो तो मला विचारू लागला, मामा मी पण येऊ का, मामा मी पण येऊ का। मी म्हणालो चल आपण दोघे दर्शनाला जाऊ। आम्ही दोघे दर्शनाला जात असताना तिकून त्याच रस्त्याने एक प्रेतयात्रा येत होती। फुले हरे बँड बाजा मोकाट समाज अगदी सजवलेली ती प्रेतयात्रा, आणि त्या प्रेतयात्रेला माझ्या बहिणीच्या मुलाने पाहिलं तो मला विचारू लागला, मामा हे काय आहे, मामा हे काय आहे। मी म्हणालो चल आपण दोघे दर्शनाला जाऊ। आम्ही दोघे बोलत असताना ती प्रेतयात्रा अगदी जवळ आली तो मला पुन्हा पुन्हा विचारू लागला, मामा हे काय आहे, मामा मला पण सांगा नाही काय आहे। त्याची बाळ हट्ट होती, तो घाबरेल वगैरे म्हणून मी त्याला विचार करून सांगितलं, बाळा ही शोभयात्रा आहे। आता एवढं सांगितल्यानंतर त्या पिस्तुल्यानं ग बसायला पाहिजे का नाही तो मला पुन्हा पुन्हा विचारू लागला, मामा आता अशी शोभयात्रा तुमची केव्हा निघणार, आता याला म्हणाव का साथी। तर नाहीये, तर संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांना म्हणाव साथी विठ्ठल। पुत्र अथवा कन्या जे
सात्विक गुळामध्ये जन्माला येत असतात ना, ते आम्हा तुम्हाला आवडत असतात, यात नवल नाहीये, ते देवाला सुद्धा आवडत असतात, म्हणून तयाचा हरिक वाटे देवा, ते कोणत्या देवाला आवडत असतात, तर त्याचे एक वेळे भजनच करू विठोबा आणि जात्यावरती दळण दळत दळत माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन करायचं। सुंदर माझे जाते ग गजाडा खाली भाऊ माझा दारोकारी गजाडा खाली भाऊ माझा दारोकारी कोण्या मेल्यान केली चाळी ती आली पोलीसची गाडी कोण्या मेल्यान केली चाळी ती कोण आली पोलीसची गाडी ती कोण आली पोलीसची गाडी मला लावली हात देवाला वाटत असतो, त्यांचा हर्ष देवाला आवडण्यासाठी नेमकं त्यांच्या वडिलांनी काय केलं असेल। Yeah.
गीता आणि भागवत या दोनच ग्रंथांचं श्रवण करत असतात ना, आणि अखंड नाम चिंतन विठोबाचे करत असतात ना, त्यांची सेवा मला घडावी हेच माझे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात। Yeah.
यांच्या 299 जयंती निमित्त माझ्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता, तर ज्यांनी माझी तारीख घेतली मी त्यांचा आभार मानतो व पुढील कीर्तनाला समाप्त. विठ्ठल जय जय.